बाप्पा ये, या भक्तांना दर्शन द्यायला ये. दोनच गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका. आज आमच्या श्री सिद्धिविनायक सोशल संस्थेला या गणेशोत्सवाला, गौरा गणेशोत्सवाला 24 वर्ष पूर्ण होत आहेत. मला सांगायला अभिमान वाटतोय की या 24 वर्षात समाजासाठी विविध उपक्रम राबवण्याचं काम माझ्या सिद्धिविनायक सोशल संस्थेच्या माध्यमातून आणि माझ्या सगळ्याच सहकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. गेल्या वर्षीच आम्ही इथे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भव्य एक देखावा इथे सादर केला होता, जे लाईव्ह होतं. मुलांना, लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत जे या एअरपोर्टवरती जाऊ शकत नाहीत, एअरपोर्टची माहिती घेऊ शकत नाही, त्यांना या इथे इत्यंभूत माहिती आमच्या मंडळाच्या माध्यमातून देण्यात आली होती. असे अनेक प्रकारचे विविध उपक्रम गेल्या 24 वर्षात आम्ही राबवलेले आहेत. आमच्या उपक्रमांपैकी एक महत्वाचा उपक्रम म्हणजे आम्ही ज्यावेळी गणपती बनवायचो त्यावेळी करवंटीचा गणपती, सुपारांचा गणपती, असे विविध गणपती जे या निसर्गाचा जो आहे तो समतोल राखतील, एक चांगला संदेश कायम सिद्धिविनायक सोशल संस्थेच्या माध्यमातून आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून कायम देत आलेलो आहोत. आजही आमच्याकडे आपण जर बघितलात तर बाप्पाची जी मनोभावे पूजा अर्चा केली जाते ती माझे सर्वच जे सभासद आहेत सिद्धिविनायक सोशल संस्थेचे, ते अगदी मनापासून मनोभावे या देवाची पूजा करत असतात. 1.5 दिवस हा आमचा गणेशोत्सव आम्ही या इथे साजरा करत असतो आणि या 1.5 दिवसात या आमच्या प्रभागातील प्रभाग 16-15 सेक्टर 16 सेक्टर 15 सेक्टर 15A 14 A टाईप या विविध भागातून नवीन पनवेलच्या अनेक भक्तगण आमच्या या श्री सिद्धिविनायक, जो सिद्धिविनायक राजा आहे, त्याला साकडे घालण्यासाठी भेटण्यासाठी येतात. आपण इथे जर बघितलं तर दरवर्षी नवनवीन नवस ज्यांनी ज्यांनी केलेले असतात त्यांच्या मनोकामना मनोइच्छा पूर्ण झाल्यानंतर ती लोक इथे आठवणीने येऊन आपला नवस आहे तो फेडण्याचं काम नक्कीच करत असतात. माझ्या सिद्धिविनायक सोशल संस्थेच्या सदस्यांच्या माध्यमातून या इथे महिला मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी आरतीचं ताट आणि मोदकांची एक आगळी वेगळी स्पर्धा आयोजित केली जाते. या माझ्या भागातील सगळ्या माझ्या माय भगिनी या आमच्या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने भाग घेतात, त्यांना चांगल्या प्रकारचं पारितोषिक आमच्या मंडळाकडनं दिलं जातं. आमच्या मंडळाचा मूळ हेतू हा निसर्गाचा समतोल राखणं आणि तो समतोल ठेवणं अशाच प्रकारचा आहे. त्या अनुषंगाने आमच्या इथे गेली सातत्याने 3 वर्ष जर्मनीवरनं देखील विविध जे विद्यार्थी होते जर्मनीचे ते या इथे कचऱ्यावरती जे काम करायचं त्याच्यासाठी येत असत. विविध प्लास्टिक नको वापरव म्हणून आम्ही जो काही संदेश देतोय लोकांना की झिरो गार्बेज ही आमची जी बेसिक कन्सेप्ट आहे सिद्धिविनायक सोशल संस्थेची कायम राबवण्याचा आमचा मानस राहिलेला आहे. अगदी या विसर्जन घाटाची जी संकल्पना आहे ती आपण जर बघितली तर आमच्या सिद्धिविनायक सोशल संस्थेच्या माध्यमातून 2001 सालापासून राबवली जाते. त्यानंतर पनवेलमध्ये सगळीकडे मग तराफे बनवणं अशा प्रकारचा कार्यक्रम सुरू झाला. वडाळे तलावावरती देखील जी काही प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते आणि जे काही जे आम्ही जे बनवलेले तराफे आहेत ते आपल्याला तिथे देखील पाहायला मिळतील. आज आम्हाला अभिमान आहे की सिद्धिविनायक सोशल संस्थेच्या माझ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने ज्या प्रकारे आजपर्यंत 24 वर्ष या मंडळाला साथ दिले याच्या पुढेही ते अशाच प्रकारे मंडळाला साथ देतील अशी मी या गणपतीच्या मी प्रार्थना करतो. आणि तुमच्या माध्यमातून सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत असताना गणरायाला आपल्या माध्यमातून साकडं घालतो की माझ्या या भागातील नवे नवे तर सर्वांना सुखी ठेव, निरोगी ठेव, सर्वांना उदंड आयुष्य दे. धन्यवाद.